अनेकांना कुतूहल वाटलं असेल, अनेकांना अप्रूप वाटलं असेल, वैभवजी याची निवडणूक शिरूरला हा उमेदवार आहे आणि शिरूरला लढत असताना हा मावळमध्ये येऊन मावळच्या उमेदवाराच्या नॉमिनेशन अर्जाचा प्रचार करतोय. जी थोडीशी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत, आणि जर किल्ला मजबूत असेल तर मुलुगिरीला जाता येतं. शिरूरचा किल्ला शिरूरच्या मावळ्यांच्या खांद्यावर सुरक्षित आहे आणि म्हणून आज विशेषतः मावळमध्ये आलोय आणि विशेषतः मोठ्या संख्येने इथे शिवसैनिक बसलेले असताना एकच आठवण करून देतो भावांनो, शिवसैनिक हा निखाऱ्यासारखा असतोय, तो विनाकारण पेटत नाही आणि एकदा का पेटला तर कुणाच्या बापाच्या न भिजत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि विशेषतः काय म्हणजे भाग्य आहे, आदित्यजी वागेरे पाटलांचं खरं तर भाग्य एका वेगळ्या गोष्टीसाठी आहे की कोणत्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ते करणार आहेत सचिन भाऊ, तर मावळ लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर बघितला तर या 12 मावळाचा फार मोठा यामध्ये हातभार होता आणि 12 मावळाचं एक इतिहासातलं उदाहरण फक्त देतो, यावरून मावळ्यांनी समजून घ्यावं आणि मावळ लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारांनी समजून जावं. जेव्हा अफजल खानाचं आक्रमण आलं होतं आदिल शहा कडून, अहो मी आदिल शाह म्हटल, आदिल शहा ऐकू आले, पण आदिल शहा कडून जेव्हा अफजल खान चालून आला तेव्हा 12 मावळात एक फार मोठं प्रस्थ होत. कान्होजीराजे जेधनचा अख्खा 12 मावळ कान्होजीराजे देशमुखांचं ऐकत होता. कान्होजी राजांना फरमान आलं, आजकाल वेगळी फरमानं येतात, त्या काळात फरमान आलं होतं अफजल खानाची साथ द्या नाहीतर तुमच्या घरादारावरून नांगर फिरवील. आजकाल वेगळी फरमानं येतात आणि लोकांच्या हे फरमानं आली की लोकांच्या भूमिका बदलतात, पण प्रेरणा कुठली घ्यायची? दोन उदाहरणं होती या मावळ भागामध्ये, एक उदाहरण होतं ते कान्होजीराजे जेधेंचं, दुसरं उदाहरण होतं ते खंडोजी खोपडे देशमुखांचं. खंडोजी खोपड्यांनी फरमान आलं तशी आदिलशहाची वाट धरली, अफजल खानाची वाट धरली आणि कान्होजीराजे जेधेंना फरमान आलं. कान्होजीराजे जेधे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर येऊन बसले आणि म्हटले, महाराज हे वतनावर पाणी सोडलं पण मातीशी आणि स्वराज्याशी गद्दारी होणार नाही. आज जेव्हा इतिहास सांगितला जातो तो खंडोजीराजे खोपडे देशमुखांचा नाही, कान्होजीराजे जेध्यांचा सांगितला जातो, या स्वराज्य निष्ठेचा सांगितला जातो, हे माझ्या मावळांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज विलक्षण दिवस आहे खरं तर. मगाशी रोहित दादा बोलताना पिंपरी चिंचवडच्या विकासाविषयी जेव्हा बोलत होते तेव्हा एक गोष्ट आठवली. आमच्याकडे एकदा एक गाव जेवण झालं असं आमची आजी सांगते. सुलभाताई लय मोठं गाव जेवण होतं, लय मोठ्या पंक्ती बसल्या होत्या, हे अशी लांबच्या लांब पंगत जोतो कौतुक करत होता. अरे काय पंगत आणि कोणाला कळलंच नाही स्वयंपाक कोण करत होत. स्वयंपाक करणारा जो वयस्कर ज्येष्ठ आचारी होता तो कसलीही पर्वा न करता स्वयंपाक करत होता, पण त्यांनी विचार केला वाढपी दुसरे असावेत, पंक्तीला वाढपी भलतेच वाढत होते आणि पंगत उठल्यानंतर जो तो वाढप्याला नमस्कार करत होता. पिंपरी चिंचवड शहराच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत आचारी कोण होता आणि पंगत वाढणारे वाढपी कोण होते एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आणि आजचा विलक्षण आजचा दिवस आहे, आज खरं तर चैत्र पौर्णिमा आहे, खंडोबारायाचे अनेक ठिकाणी उत्सव साजरे केले जात आहेत, आज हनुमान जयंती आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला सगळ्यात मोठी देण दिली ती स्वाभिमानाची देण दिली, ही गोष्ट लक्षात ठेवा. खंडेरायाचा आज आपण उत्सव साजरा करतो, या खंडेरायानं मणी आणि मल्ल
या दोन दैत्यांचा, या दोन असुरांचा वध केला, त्या पद्धतीनं महागाई आणि बेरोजगारी या मणिमल्ला जर नष्ट करायचा असेल तर खंडेराय प्रसन्न होणार आहे. आणि तिसरी, आज हनुमान जयंती आहे. विशेषतः हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देताना लक्षात ठेवा, रावण सुद्धा बलदंड होता, रावण सुद्धा ज्ञानी होता, रावण सुद्धा राजा होता, रावण सुद्धा प्रचंड शक्तिशाली होता. या रावणानं हनुमंताला बंदिवान केलं होतं. या हनुमंताला बंदिवान केल्यानंतर हनुमंत रायाच्या शेपटीला आग लावून त्याला अद्दल घडवण्याचा रावणाचा प्रयत्न होता. पण आज हनुमंतरायाला अभिवादन करत असताना त्या हनुमंतरायांनी शेपटीला आग लावल्यानंतर त्या शेपटीची मशाल केली आणि रावणाची लंका दहन केली. ही मशाल भावांनो लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आता बळकट पंजामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटवायची, विजयाची तुतारी फुंकायची. आम आदमी पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, माझ्या भावानं हात जोडून कळकळीची विनंती आहे, ही निवडणूक फक्त दोन उमेदवारांची नाही, ही निवडणूक फक्त दोन पक्षांची नाही. जो जो या देशाला, जो जो या मातीला आपली माता मानतो, जो जो या देशाला आपली मातृभूमी मानतो, त्या प्रत्येकाची ही निवडणूक आहे. आणि त्यामुळे मला फोन आला नाही, मला मेसेज आला नाही, मला बोलवणं आलं नाही, या कुठल्याही अडचणीमध्ये राहू नका, हात जोडून विनंती करतोय. कारण मैदान जंग में किसी को बुलाया नहीं जाता, जिसका खून खौलता है वो खुद बखुद चला आता है. आणि हे जर केलं, जाता जाता एवढंच सांगतो, एक सकाळ आहे ज्या मावळ लोकसभेत उगवणार आहे. ज्या दिवशी गद्दारी गाडली जाईल, गद्दारांना धडा शिकवला जाईल, त्या दिवशीच्या सकाळी सगळं क्षितिज हे भगवं असेल. आणि त्या भगवाच्या क्षितिजा अडून, भगव्या शाली अडून, एक थरथरणारा रुद्राक्षाची माळ घेतलेला हात हा आशीर्वादासाठी उभा राहील. त्या आशीर्वादासाठी आणि ती गद्दारी गाडण्यासाठी ही मशाल प्रज्वलित करा. आणि पुढचे 13 तारखेपर्यंत तुमच्यातला प्रत्येक जण संजोग वाघेरे पाटील असेल, तुमच्यातला प्रत्येक जण हा मशाल धरणारा शिवसैनिक असेल, या मशालीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून संजोग वाघेरे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.